आज आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयाने ग्रामामध्ये चाळीसगावात गेल्या 80 वर्षापासून या मातीशी नाळ ठेवून उद्योग करणाऱ्या बीएच पटेल परिवाराच्या वतीने जवळजवळ 7 बायपॅक व्हेंटिलेटर काही खासगी काही शहराच्या विरोधक संस्था आणि आपल्या ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी देऊन आरोग्याच्या व्यवस्थेला आपल्या जे काही आपण ऊर्जित उत्पन्न घेतो त्याच्यातून समाजाचं देणं लागतो या भावनेने दातृत्व देऊन त्या ठिकाणी दान करत आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम मी जळगाव जिल्हावासियांच्या वतीनं चाळीसगाववासियांच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं बीएच पटेल परिवाराचे मनापासून त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कारण की या लढाईमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर्स नर्सेस त्यांचा सगळा स्टाफ महसूलची यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांपासून प्रांत तहसीलदारांपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर आमच्या छोट्या आशाताईपर्यंत प्रत्येक जण योगदान देते आणि कोरोनाच्या लढाईमध्ये जे जीव त्या ठिकाणी अडकलेत जे त्या ठिकाणी संसर्ग त्या ठिकाणी होत आहेत त्यांना या सगळ्या आजारातून बाहेर काढण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून डॉक्टर मंगेश वाडेकर विशेषतः डॉक्टर लांडे डॉक्टर करंबेकर या सगळ्या योगदानातून जे काही काम करत आहेत त्या ठिकाणी डॉक्टर मंगेश वाडेकरांच्या या सगळ्या मला असं वाटतं की एक कॅटलिस्ट म्हणून त्यांनी काम केलं आणि या दात्यांना त्या ठिकाणी दातृत्व तर करतातच आहे पण योग्य पद्धतीने आज 20 बायपॅपचे उपलब्ध करून दिले. मला खात्री आहे याच्याने निष्पाप जीव ज्या गोरगरिबांना खाजगी संस्थेत उपलब्ध होणार नाही अशा सगळ्यांना ते या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि म्हणून ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा या वास्तूचं इतक्या चांगल्या पद्धतीने निर्माण केल्याच्या नंतर चाळीसगावातल्या आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींपासून सर्वपक्षीय आणि दात्यांच्या माध्यमातून महसूल आणि आपल्या यंत्रणेने आरोग्य यंत्रणेने एक चांगली या ठिकाणी व्यवस्था उभारली आणि त्या व्यवस्थेला पुढे नेत असताना काल गुजरात अंबुजा सारख्या प्रकल्पाने ऑक्सिजन प्लांट दिला आज बीएच पटेल परिवाराच्या वतीनं बायपॅक व्हेंटी दिल्या जात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की देणाऱ्याने देत जावे ते म्हणतो आपण की घेणाऱ्याने घेत जावे आणि मला असं वाटतं की ज्याला जे जे शक्य असेल कुणाला रक्तदान करता येईल तर रक्तदान केलं पाहिजे कुणाला प्लाझ्मा देता येत असेल त्या रुपयाने प्लाझ्मा दिलं पाहिजे ज्याला वेळ देता येत असेल रुग्णाची सेवा करता येईल त्यांनी वेळ दिला पाहिजे आणि ज्याला थोडेफार ऊर्जित कमवलेल्या पैशातून समाजाच्या सेवा करता येत असेल तर ते दिलं पाहिजे. आणि म्हणून या धनवान श्रीमंत मनाची श्रीमंती असलेल्या दातृत्वाला मी मनापासून सलाम करतो आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी या कोरोनाच्या लढाईवर मात करून त्या ठिकाणी सगळेजण आपण एकजुटीने या सगळ्या लढाईला सामोरे जाऊया. आणि म्हणून मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रशासनाच्या आणि जिल्हावासियांच्या तालुक्यावासियांच्या वतीनं या बीएच पटेल परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे ऋण व्यक्त करतो. जय हिंद.